ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगाला मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित महिलेने प्रत्यक्ष भेट घेऊन घडलेल्या घटनेचा सविस्तर वृत्तांत आणि तक्रार दिली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन राज्य महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना तपास करण्याचे निर्देश देऊन 48 तासांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 15 तारखेला नवी मुंबई पोलीस स्टेशनला गणेश नाईक यांच्या विरोधात IPC 506B हा गुन्हा दाखल झालेला आहे व 16 तारखेला नेरूळ पोलीस स्टेशनला IPC 376 हा गुन्हा दाखल झालेला आहे. दोन्ही पोलीस स्टेशनला दाखल झालेले गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असून गणेश नाईक यांना अटक करून याची चौकशी व पुढील कारवाई केली जाईल.